नमस्कार, मी सीमा, सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि या थंडीच्या दिवसात गरम गरम असं काहीतरी प्यावं असं वाटतं ना. यासाठी आजची आपली स्पेशल अशी आणि पारंपरिक रेसिपी आहे आणि एकदम सोपी आणि सिंपल, सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी आहे. आज आपण उडदाचे माडगे बनवणार आहोत. चला तर मग, यासाठी इथे मी 1/4 कप उडदाची डाळ घेतलेली आहे. या डाळीच्या ठिकाणी तुम्ही अख्खे उडीद जरी घेतलात तरीसुद्धा चालेल. ही जी डाळ आहे ती आता आपण मीडियम गॅसवर अगदी म्हणजे त्याचा एक प्रकारे खूप छान असा सुगंध सुटतो तो सुटूपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. डाळीचा कलर थोडासा चेंज होऊ शकतो, ब्राऊन कलर येईल या डाळीला. ही डाळ जसजशी तुम्ही भाजत जाईल तसतसं घरभर सुगंध सुटेल. आजची रेसिपी आपली अत्यंत पौष्टिक आहे आणि थंडीच्या दिवसात आवर्जून प्यावी अशी आहे. त्यामुळे सर्वांनीच ही रेसिपी एकदा तरी करून पहा आणि जरूर प्या, कारण थंडीचे दिवस चालू आहेत. एक प्रकारे लेस ऑइल वेट लॉस रेसिपी आहे ही. तुम्ही पाहू शकताय ही जी डाळ आपण भाजत आहोत ती जवळपास भाजून रेडी होत आलेली आहे. आता आपण पहा कलर किती त्याचा चेंज झालेला आहे आणि सुगंध तर दरवळतो आहे घरभर अगदी. आता आपण ही डाळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया, थोडीशी थंड होऊ देऊया. तोपर्यंत आपण इथे एक पातेले घेतलेले आहे. या पातेल्यामध्ये आपण 1 लिटर हे पाणी घातलेले आहे. अजून थोडेसे आपण पाणी यामध्ये ॲड करूया. इथे मी जवळपास 1.25 लिटर पाणी घेतलेले आहे आणि हे जे आपण रेसिपी बनवत आहोत ही 4 लोकांसाठी आपण बनवत आहोत. यामध्ये मी थोडीशी चवीनुसार म्हणजे 1/4 टीस्पून मीठ घालून घेतलेले आहे. आता आपली ही डाळ थंड झालेली आहे, ही आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. पहा अशा पद्धतीने आपण ही डाळ बारीक करून घेतलेली आहे. पाण्याला आता जवळपास उकळी येत आलेली आहे. यामध्ये आपण इथे मी 2 टेबलस्पून तांदूळ आहेत हे मी जवळजवळ 15 ते 20 मिनिट याला पाण्यामध्ये असेच भिजवून ठेवले होते. हे जे तांदूळ आहेत आता पाण्याला उकळी येत आहे त्यामुळे मी याच्यामध्ये घालून घेते आहे. हे तांदूळ आपल्याला 50% शिजवून घ्यायचे आहे. यामध्येच आपण किंचित तेल घालूया, म्हणजे जी आता तांदूळ उकळतील ते खाली जाऊ नये यासाठी आपण यामध्ये थोडेसे तेल घातलेले आहे. नाहीतर इथे कोणत्याही प्रकारच्या तेलाचा वापर नाही केला तरीसुद्धा चालतो, पण मी किंचित इथे तेलाचा वापर केलेला आहे. आता आपण तांदूळ थोडेसे चेक करूया, कारण ऑलरेडी आपण तांदूळ भिजवून घेतलेले असल्यामुळे हे पटकन शिजले जातील. पहा हाताने थोडासा तुटत आला तर आता आपण यामध्ये जे आपण पीठ तयार केलेले आहे ते घालून घ्यायचं आहे. यासाठी इथे मी हे पीठ एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे, काढून घेतलेलं आहे. यामध्ये डायरेक्ट आपण टाकण्यापेक्षा याची आपण एक पेस्ट म्हणजे थोडेसे लिक्विड सारखं करून घेऊया. थोडं पाणी टाकून आपण याची एक बारीकशी अशी पातळशी धार आपल्याला टाकता येईल त्या पद्धतीने इथे मिक्स करून घेऊया. हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे, याच्या घुटळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत. जर आपण डायरेक्ट टाकलं असतं तर आपल्याला बराच वेळ लागला असता की पाण्यामध्ये याच्या घुटळ्या झाल्या असत्या आणि कंटिन्यूस हलवत राहूनसुद्धा याच्या घुटळ्या आपल्याला मोडता आल्या नसत्या. यासाठी इथे सुरुवातीलाच आपण हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण डायरेक्ट जरी टाकलं तरी याच्या घुटळ्या होणार नाहीत. उडीद डाळ ही थोडीशी चिकट असते म्हणून इथे आटासुद्धा आपला चिकट झालेला आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आपण इथे या घुटळ्या काढून घेत आहोत, कारण याच्यामध्ये चिकटपणा खूप प्रमाणात असतो. पहा अशा पद्धतीने मी आता हे मिक्सचर बनवून घेतलेले आहे. आता आपण तांदूळ पाहूया कितपत शिजलेले आहेत त्यामधील. अशाच पद्धतीने तुम्ही खुलग्याचे त्याचबरोबर कोळीताचे माडगे बनवू शकता. इवन इथे आपण गोड माडगे बनवत आहोत. बऱ्याच ठिकाणी तिखट माडगेसुद्धा केले जाते, त्याला एक प्रकारे म्हणजे सूपसुद्धा म्हटलं जातं.
पहा आता आपण यातील पूर्णपणे गाठी मोडलेल्या आहेत. पीठ अगदी छान तयार आहे. तांदूळ देखील शिजलेले आहेत आणि हळूहळू करत आपण हे म्हणजे एकसारखं हलवतच आपण हे मिश्रण या गरम पाण्यामध्ये ओतून घेत आहोत. याला आता आपल्याला उकळतच ठेवायचं आहे. थोडा वेळ अशाच पद्धतीने हलवूया म्हणजे याच्यामध्ये गाठी होणार नाहीत. आपण अजून यामध्ये गुळाचा वापर केलेला नाही. मुद्दाम आपण इथे शेवटी गुळ वापरत आहोत कारण आपण जर सुरुवातीलाच गुळ वापरला तर तांदूळ देखील शिजले जाणार नाहीत आणि हे ज्या आपण हे जे पिठाचे मिश्रण घातलेले आहे ते देखील शिजणार नाही. त्यासाठी आपण सर्वात शेवटी गुळाचा वापर करणार आहोत. इथे मी गुळाचा खडा वापरणार नाही आहे, गुळ पावडर वापरणार आहे कारण माझ्याकडे गुळ पावडरच आहे. तुमच्याकडे जर गुळ खडा स्वरूपात असेल तर तुम्ही तो वापरू शकता. इथे मी जवळपास आता आपण 1/4 कप डाळ घेतलेली आहे, तसेच 2 टेबलस्पून तांदूळ आहेत. 4 लोकांसाठी मला इथे फक्त मी 1/2 कप गुळाचा वापर करणार आहे. जर तुम्हाला जास्त अजून कोड हवा असेल तर तुम्ही 1/4 कप गुळाचा वापर केला तरीसुद्धा चालतो. आता आपण यामध्ये हे शिजत आहेच आहे, थोडा वेळ अजून याला म्हणजे शिजत असताना घट्टपणा येतो तो अजून आलेला नाही, त्यामुळे आपण असंच याला उकळवत ठेवत आहोत. माडग्यामध्ये मी इथे तांदळाचा वापर केलेला आहे, पण बरेच ठिकाणी शेवयासुद्धा वापरतात. पण कोल्हापूर पद्धतीचे मी इथे माडगं बनवलेलं असल्यामुळे इथे तांदळाचाच वापर शक्यतो केला जातो, म्हणून मी इथे तांदळाचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर शेवया आवडत असतील तर तुम्ही या ठिकाणी शेवया घालू शकता. पण शेवया जर घालत असाल तर थोडा सगळ्यात शेवटी घाला, सुरुवातीला घालू नका कारण शेवया आधीच घातला तर तुमच्या खूपच शिजल्या जातील. तुम्ही पाहिले असेलच मी इथे 1/2 कप गूळ घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे जर तुम्हाला आपण सुरुवातीला मीठ घातलेले होते, जर तुम्हाला वाटत असेल की मीठ कमी आहे तर तुम्ही चवीनुसार घालू शकता. तुम्ही पाहत असाल की गूळ घातल्यानंतर याचा कलर चेंज झालेला आहे आणि अजून याला उकळवल तसं हे घट्टपणा तुम्हाला जाणवेल. थोडा वेळच उकळवून घ्यायचं आहे. या माडग्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फ्लेवर घालायची गरज नाही, या ड्रायफ्रूट घालायची गरज नाही. अशी साधी सिंपल रेसिपी आहे पण पौष्टिक आहे. जर तुम्हाला अजून याचा स्वाद वाढवायचाच असेल तर थोडीशी तुम्ही 1/4 टीस्पून इथे वेलची पावडर घालू शकता, पण काही गरज वाटत नाही आहे कारण बिना वेलची पावडरचंसुद्धा हे खूपच टेस्टी लागते. आता हे माडगी रेसिपी आपली तयार झालेली आहे. यामध्ये मला अजून थोडेसे मीठ कमी वाटते म्हणून मी इथे थोडेसे मीठ घालून घेते आहे, कारण मी सुरुवातीला फक्त 1/4 टीस्पून मिठाचा वापर केला होता. तुम्ही चवीनुसार तुम्हीसुद्धा वापरू शकता. पहा आता आपली रेसिपी तयार आहे, याचा घट्टपणासुद्धा झालेला आहे. म्हणजेच माडगी रेसिपी आपली तयार आहे. याला स्वीट सूप म्हणा, कडण म्हणा, आमच्याकडे तर उडदाचे माडगेच बोलले जाते. तुमच्याकडे काय बोलले जाते हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा. त्याचबरोबर ही रेसिपी शक्यतो गरम गरमच घ्यावी लागते, थंड झाल्यानंतर अजूनच याचा घट्टपणा वाढतो. तसेच माझी आजची रेसिपी अगदी साधी सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. त्याचबरोबर या थंडीच्या दिवसामध्ये एकदा तरी ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या नावाने या रेसिपीला म्हणजेच कोणते नाव द्याल हे सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे मला कळवा. तसेच अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी सीमाज किचनला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. तुम्ही माझी आजची रेसिपी अगदी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद.